कहाँ जाएंगी, उनके केसेस कैसे दर्ज होंगे, वो प्रूव होंगे कि नहीं, उसका क्या होगा। लेकिन इससे ज़्यादा इम्पोर्टेंट मेरे हिसाब से ये चीज़ है कि जो इसके पीछे विचारधारा है, इसके पीछे जो लोग हैं, इसके पीछे जो जिस तरह की संगठनाएं खड़ी हैं, उन तक ये शोध पहुंचेगा कि नहीं, मेरे हिसाब से और वहां तक पहुंचने के लिए ये जो सारी जनशक्ति, ये लोग हम जो सब खड़े हैं, जो सवाल पूछ रहे हैं, जो पूछना चाहते हैं कि ये क्यों हो रहा है, विचारों को, अभिव्यक्ति को, विचार स्वतंत्र को दबाने की ये जो कोशिश बार बार की जा रही है, इसकी शुरुआत गांधी हत्या से हुई, उसके बाद आज जाके दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, और ये सिलसिला ऐसे ही अगर चलता रहे तो हम लोग क्या फिर चुप रहेंगे, या हम लोग अभी दो लोगों को अरेस्ट किया गया इससे खुश होकर घर में चुपचाप बैठे रहेंगे, या ये लड़ा ये लड़ाई अभी आगे चलाते रहेंगे। ये मेरे हिसाब से इम्पोर्टेंट सवाल है हमारे जिस भी तबके पे, जिस भी स्तर पे हम लोगों को व्यक्ति स्वातंत्र्य के लिए हमारे विचार, हमारे सवाल, जो शासन है, जो सरकार है, जो संगठनाएं, हम उनको सवाल अगर पूछते तो वो सवाल हमारे मुंह बंद करके, या हम ये सवाल पूछे तो हम देशद्रोही हैं ऐसा कहेंगे, वो बंद करने के जो अनेक तरह से प्रयास किए जाते हैं, इनके खिलाफ ये लड़ाई जारी रखनी पड़ेगी। उसके लिए और आगे ये 5 साल लगे, 10 साल लगे, 25 साल लगे, हम लोगों को ये करते रहना चाहिए। और मेरी पीढ़ी तो अब चली गई है, आज की युवा पीढ़ी को करना चाहिए, और ये युवा पीढ़ी को मैं आह्वान करूँगा कि ये लड़ाई आपको आगे ले जाए, आपके जिम्मे पर ये सारा कारोबार आगे चल रहा है। सर जी मारे कर गया करना से उन्होंने देखे कि तुम्हारा धर्मरक्षण करण्यासाठी त्या हत्या करायची, सर मोठी दुसऱ्या चारही प्रोग्रामी विचारसरणीच्या लोकांची हत्या करण्यात आली, तर काय होते तुम्ही सौंदर्य? पण धर्मरक्षणासाठी तुम्ही गौरक्षणासाठी माणसाची हत्या करणार? म्हणजे आता जर मला न कळणारा प्रश्न आहे की गौरक्षा करणारा माणूस हिंसक कसा असू शकतो, असा डिफेन्स काल परवाच जोराने विचारण्यात आला आणि त्याच्या समर्थनासाठी जवळजवळ काहीतरी 5-6 हजार लोक उभे राहिले की इतका माणूस जो गौरक्षणासाठी असतो, इतकं पवित्र काम करणारा माणूस आहे, तो असं काम कसं करू शकतो? माझाही हाच प्रश्न आहे की गौरक्षणासारख्या पवित्र कामासाठी उभा राहणारा माणूस माणसाची हत्या करायला का तयार होतो, आणि त्याच्या समर्थनासाठी तुम्ही का उभे राहता? असा उलटा प्रश्न मला विचारायचा वाटतो। आणि मला हे सगळे म्हणजे खरं तर मूळ प्रश्न मला जो दिसतो तो असा की कुठचाही प्रश्न तुम्ही आज समोरच्या माणसाला विचारला तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी आयदर तुम्ही गप्प बसा किंवा तुम्ही हा प्रश्न विचारताय म्हणजे तुम्ही आमच्या कामात अडथळा आणताय, तुम्ही सरकारविरोधी आहात, तुम्ही देशविरोधी आहात, असं जे चित्र उभं केलं जात आहे मला हे मान्य नाही। कारण मला असं वाटतं की जोपर्यंत आपण प्रश्न उपस्थित करत नाही, जोपर्यंत आपण हे बरोबर नाही का बरोबर नाही असं आम्हाला, आणि हे का बरोबर आहे हे आम्हाला नीट पटवून द्या, असं जोपर्यंत आपण उभे राहून विचारत कुठच्याही व्यवस्थेला, कुठच्याही सरकारी यंत्रणेला, कुठच्याही सरकारला, तोपर्यंत मी त्याला लोकशाही मानतो। आणि लोकशाहीमध्ये असे प्रश्न उपस्थित करणं हे अत्यावश्यक आहे, एक सामान्य नागरिक म्हणून, एक संवेदनाशील नागरिक म्हणून, एक विचार करू शकणारा माणूस म्हणून मला हे आवश्यक वाटतं, आणि ते मी करत राहतो।
मी करत नाही, पण मी पुन्हा म्हटलं त्या प्रमाणे खरं तर हे आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. आणि हे तरुण पिढीने जास्त जोमाने जितक्या आक्रमक पद्धतीने हे बंद करण्यासाठी म्हणून किंवा असे प्रश्न विचारू नका असे गोष्टी करू नका हे ज्या आक्रमक पद्धतीने सांगितलं जातं कदाचित तितक्याच आक्रमक पद्धतीने आजच्या तरुण पिढीने आणखी जोराने प्रश्न विचारले पाहिजे, त्यांच्याकडून उत्तरांची खऱ्या उत्तरांची अपेक्षा केली पाहिजे. आणि हे सगळं करायला आजची युवा पिढी आजची तरुण पिढी ही अत्यंत सक्षम आहे असं माझ्या आणि त्यांनी हे करायला पाहिजे एवढंच मी हवा. इतर बाब लोकांको अपील करेल लेकिन कहीं ना कहीं आज देश में माहौल बना हुआ है डर के सामने जो लोग बहुत कुछ करना चाहते हैं मॉबलिंग में अलग अलग रास्ते अपनाए जा रहे हैं इसको लेकर भी थोड़ा सा चिंता की बात कर रहे हैं. ये बिल्कुल है और इसीलिए सवाल उठाना जरूरी है, ये सवाल उठाने इसीलिए जरूरी है कि ये जो डर का माहौल क्यों है, क्यों पैदा किया जा रहा है और उसके साथ सवाल पूछने पर पाबंदी क्यों लगाई जा रही है, मेरा सवाल है और इस सवाल के जवाब ढूंढने तक मैं रहूंगा सवाल पूछ.